नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत करन्सी मार्केट, कमी गुंतवणुकीत अधिक फायदा या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शशांक रावले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच ते शेअर ट्रेडिंगमधील तज्ज्ञ देखील आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत. टेक्निकल अनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. चला तर मग शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी आणि एकूण करन्सी मार्केटविषयी जाणून घेऊया. सुरुवात करूया आपण. माझा पहिलाच प्रश्न आहे की करन्सी मार्केट, कारण अनेकांना शेअर मार्केट माहिती असतं, कम्युनिटी मार्केट माहिती असतं, बाकी थोडंफार गुंतवणुकीची जी साधनं आहेत ते सगळं पर्याय माहिती असतात, पण करन्सी मार्केट हे थोडंसं अनेकांना अपरिचित आहे. तर करन्सी मार्केट म्हणजे काय, या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. करन्सी म्हणजे आपण जसं म्हणतो पैसा, तर त्याच्यामध्ये पैशामध्ये ट्रेडिंग होत असतं. करन्सी मार्केट प्युअरली जसं आपण इक्विटीमध्ये आपण कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करतो, कमोडिटी मार्केटमध्ये आपण काय करतो तर आपण कमोडिटीज म्हणजे वेगवेगळ्या कमोडिटी, गोल्ड, सिल्वर, कॉपर, क्रूड ऑईलपासून इव्हन ॲग्रिकल्चर आयटम्स म्हणजे ओनियन, पोटॅटो, टोमॅटोपासून आपण सगळ्या गोष्टीमध्ये ट्रेडिंग करतो. त्याची खरेदी विक्री करून आपण त्याच्यामध्ये पैसे कमवायचा प्रयत्न करतो. करन्सी मार्केटमध्ये आपण पैशाची खरेदी विक्री करतो आणि तेही आपण डॉलर्स, युरो, पाऊंड वगैरे ह्या सगळ्या ज्या करन्सी ह्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करत असतो आणि त्याचं कंपॅरिझन आपल्या भारतीय करन्सीची केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करून स्पेशली जर जास्ती सर्वात जास्त ट्रेडिंग होते ती डॉलर्समध्ये, तर आपण डॉलर्स खरेदी विक्री करून आपण ह्याच्यामध्ये ट्रेडिंग. त्याच्यामध्ये व्हर्च्युअल ट्रेडिंग असते, एका प्रकारचं बेटिंग असतं, म्हणजे सोप्या भाषेत बोलायला लागलं तर सट्टा, बट इट्स अ लिगल सट्टा, इट्स ऑनलाईन लिगल सट्टा जो की आपल्या गव्हर्नमेंटनी आणि आपला रेग्युलेटर्स जे आहेत त्यांनी अप्रूव्ह केलेला हा सट्टा आहे, जो की यु नो आपण लिगली आपण ट्रेडिंग करू शकतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने आपण पैसे ह्याच्यामध्ये कमवू शकता. अगदी बरोबर आहे. करन्सी मार्केट कधी सुरू झालं किंवा त्याचा मूळ उद्देश हा पैसा कमवणं हाच आहे? नाही, एक लक्षात घ्या की प्रत्येक जे मार्केट चालू होतं, आज जसं आपण आधीचेही आपण कार्यक्रमात बोललं की इक्विटी मार्केट चालू केलं गेलं आहे ते फक्त ट्रेडिंग करून पैसे कमवण्यासाठी नाही, तर ते देशाच्या प्रगती, देशाला त्याचा हातभार आहे. जर शेअर बाजार वर गेलं तर देशाची देखील ग्रोथ होत असते. बरोबर, हे आपण आधी देखील बोलूया. तशाच प्रकारे करन्सी मार्केट चालू करण्यामागचं पण एक मूळ कारण आहे. ते कारण असं आहे ते काय ते सांगतो तुम्हाला. आज जर आपण बघायला तर इम्पोर्ट एक्सपोर्ट्स जे आहे ते पण एक भारताचं म्हणजे ना मेन हे आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट्सवर काय इम्पॅक्ट झाला, निर्यातावर पण अनेक गोष्टी अवलंबून अवलंबून अनेक गोष्टी अवलंबून आहेत. उदाहरण घ्या की जर आपले इम्पोर्ट्स वाढले आणि एक्सपोर्ट्स नाही झाले तर आपल्या देशावरचा करंट अकाउंट डेफिसिट हा भरपूर वाढेल, ओके, आणि आपली आर्थिक प्रगती कमी होईल आणि आपला जो रुपीचा व्हॅल्यू आहे तो डेप्रिशिएट होईल आणि डॉलर हा भरपूर महाग होईल. तर देशाच्या प्रगतीसाठी म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर ह्या इम्पोर्ट एक्सपोर्टला एक प्रॉब्लेम येत होता. हे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याचे बिझनेस करणार त्या व्यक्तीने एक प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम काय होता तुम्हाला सांगतो मी. काय प्रॉब्लेम होता व्हायचं असं की जे इम्पोर्ट, समजा मी एक इम्पोर्टर आहे, मला एक पुढच्या 3 महिन्यानंतर काही एक माल इम्पोर्ट करायचा आहे अमेरिकेतनं आणि त्याची किंमत आहे $1,000. $1,000 मला माल इम्पोर्ट करायचा आहे, ओके. आत्ता जवळपास 67 रुपयाला $1 आहे, म्हणजे जवळपास 67,000 मला माल इम्पोर्ट करायचा आहे, ओके. 3 महिन्यानंतर समजा जो डॉलर पोचला $72, ओके, तर मला पर डॉलर 5 रुपये एक्स्ट्रा मला द्यावे लागत होते, म्हणजेच मला त्या डील मागे माझे 5,000 रुपये एक्स्ट्रा जात होते. आणि जेव्हा मी भारतामध्ये येऊन आता मी जर मोठा माल मागवतो तर म्हणजे भारतामध्ये कोणतरी छोटे डीलर असते ना ज्यांना मी तो माल देणार आहे, त्यांच्याकडे जेव्हा मी जाऊन मागायचो तेव्हा ती लोक म्हणायची की बाबा यु नो हा तुमचा लुकआउट आहे सर, यु नो आमची डील झालेली 2-4 महिन्यापूर्वी तुमच्या ज्या पैशाची तेवढेच आम्ही पैसे नाही, तर मध्ये अडकायचा कोण तर इम्पोर्टर. बरोबर, तर त्यामुळे इम्पोर्टर्स आणि एक्सपोर्टर्स हे कमी होत होते आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला धोका होता. तर मग आपल्या गव्हर्नमेंटने केलं, त्याच्यामध्ये एक तोडगा काढला, त्यांनी काय म्हटलं आपण व्हर्च्युअल करन्सी मार्केट चालू करूया. आत्ता असं केलं त्यांनी की व्हर्च्युअल म्हणजे तुम्हाला रियालिटीमध्ये करन्सी येत नाही, तुम्हाला ऑनलाईन तुमचे, आता समजा उदाहरण घ्या की आज मी समजा अमेरिकेवर डील करतोय, मला 67,000 म्हणजे 67,000 मला माल मागवायचा आहे, म्हणजे $1,000 मला माल मागवायचा आहे, तर मी तिकडे जेव्हा डॉलर विकणार तेव्हा तुम्हाला माल मिळणार. बरोबर आहे. बरोबर, तर मी इकडे जो व्हर्च्युअल जो करन्सी मार्केट आहे तिकडे मी डॉलर बाय करतो, $1,000 त्याच्यामुळे तुम्हाला ते $1,000 पूर्ण पैसे म्हणून भरायची गरज नाही. छोटीशी टोकन अमाऊंट असते, 1-1.5 हजार रुपये भरून तुम्हाला ते बुकिंग करावे लागते आणि एकदा तुमचा म्हणजे तुम्ही ते विकल्यानंतर परत ते पैसे रिलीज देखील होतात, प्रॉफिट्सही तुमचे पैसे रिलीज होतात. आता मी करतो इकडे बुकिंग करतो, इथे बाय केलं आणि तिकडे मी डॉलर विकला, राईट. 3 महिन्यानंतर जेव्हा डील होईल, समजा तर डॉलरचा भाव गेला $72, तर जो माझा जो डील आहे म्हणजे हा जे इम्पोर्ट एक्सपोर्टची जी डील आहे त्याच्यामध्ये माझा 5,000 नुकसान होणार. बरं, पण इकडे तोच डॉलर 67,000 गेला असणार, मग माझा इथे करन्सी मार्केटमध्ये प्रॉफिट होणार. समजा उदाहरण घ्या, समजा डॉलर पडला तर माझा करन्सी मार्केटमध्ये 5,000 नुकसान होणार, पण त्या डीलमध्ये माझा 5,000 फायदा होणार. इन शॉर्ट काय होत आहे, जर तिकडे फायदा तिकडे नुकसान, इकडे फायदा तिकडे
नुकसान. ओव्हरऑल मी नो लॉस नो प्रॉफिट मध्ये आहे डॉलरच्या फ्लक्च्युएशनमुळे. आता जे काही माझा फायदा होईल ऍज अ इम्पोर्टर, तो फक्त मी जी काही डील करतो आहे, म्हणजे मी जे काही माल मागून जो विकतो आहे त्याच्यामध्ये माझा प्रॉफिट आहे तोच होईल. म्हणजे डॉलरच्या रेटच्या फ्लक्च्युएशनमुळे माझं नुकसान होणार नाही. त्यामुळे हे मार्केट चालू केलं गेलं, हे इम्पोर्ट एक्सपोर्ट्सनं वाजलं. पण त्यानंतर पण एक प्रॉब्लेम येत होता. तो प्रॉब्लेम असा येत होता की मार्केट चालू केलं गेलं, आता इम्पोर्टर समजा डॉलर्स खरेदी करायला गेले त्या मार्केट, तर ते व्हॉल्यूम म्हणजे ट्रेडर्स लोक खरेदी विक्री करणारे लोक कमी होती. मग सांगितलं जर 14 टाकलं त्यांना कधी कधी माल मिळायचा नाही, आणि मिळाला तरी भरपूर महागड्या रेटमध्ये तो माल मिळायचा इम्पोर्टर्सना. मग आत्ता काय करायचं? मग गव्हर्नमेंटनं आत्ता काय आयडिया? चला मग आपण एक आयडिया करूया. आता हे आपण सिन्स 2008 पासून हे मार्केट सगळ्यांसाठी चालू केलेलं आहे. त्यामुळे फायदा काय आला? सगळ्यांसाठी चालू केल्यामुळे पहिलं तर जे सामान्य माणसं आहेत त्यांना पैसे कमवायचा चांगला मौका मिळाला, संधी मिळाली. आणि जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहेत त्यांना व्हॉल्यूम जास्त मिळाला, राईट. बरोबर. आता फॉरेन इन्व्हेस्टर्स पण भारतामध्ये येऊन करन्सी मार्केटमध्ये पैसा लावतात. बँका 72 बँकांचं ट्रेडिंग करन्सी मार्केटमध्ये चालतं. त्यामुळे व्हॉल्यूम वाढल्यामुळे, पैसा वाढल्यामुळे, ते इम्पोर्ट एक्सपोर्टना सोपं पडलं की कधी जाऊन ते व्हर्च्युअल मार्केट पैसे. तुम्ही करन्सी मार्केटचं तर बेसिक फंक्शन तर सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, पण ह्याचे नियंत्रण कोण करतं? जसं शेअर मार्केटचं सेबी आहे, तसं करन्सी मार्केटला नियंत्रण कोण करतं? करन्सी मार्केटला पहिलं तर सेबी देखील करतंच, पण त्याबरोबर जेव्हा आपण करन्सी मार्केट बोलतो, पैसा बोलतो, पैसा म्हटलं पहिल्या डोक्यात कोण येतं? तर आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण ह्याला नियंत्रण करते. इवन तुम्हाला एक सांगतो, जर अचानक जर डॉलर 2 रुपयांनी वर किंवा खाली पडत असेल तर आरबीआय स्वतः इंटरफेअर करते आणि त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करते. का? कारण जर डॉलर वाढला किंवा आपण काय बोलू, डॉलर कमी झाला तर देशाला फायदा आहे ना. एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट आपली जी इकॉनॉमी आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत, इट्स अ बॅलन्सिंग ॲक्ट. म्हणजे एखादी गोष्ट अचानक वाढली किंवा अचानक कमी जरी झाली तर ते देशाचं नुकसान आहे, त्याला बॅलन्स केलं पाहिजे. जर डॉलर वाढला तर महागाई वाढणार, बरं. कारण इम्पोर्ट्स महाग झाले तर इव्हन क्रूड ऑईल वगैरे सगळं महाग होतं, त्यामुळे डिझेल पेट्रोल सगळं महाग झाल्यामुळे आपल्याकडे महागाई वाढते. डॉलर महाग झाला तर, आणि जर डॉलर कोसळला जरी तरी पण आपलं देशाचं नुकसान आहे. उदाहरण घ्या की समजा डॉलर कोसळला तर आपण बाहेरच्या देशातनं ऑइल, क्रूड ऑईल वगैरे मागवतो, राईट. तर जे म्हणजे इराण, इराक देश आहेत, तर त्यांचं इन्कम कमी होतं. त्यांचं इन्कम कमी झाल्यामुळे ते आपल्या भारत देशामध्ये गुंतवणूक करतात, त्यांची गुंतवणूक पण आपल्या देशामध्ये थोडीफार कमी होऊन जाते, तर उलट आपल्या देशाचं नुकसान पण आहे. त्यामुळे आरबीआय काय करते, जर डॉलर खाली जरी पडला तरी पण त्याला नियंत्रण करायचा प्रयत्न ते काय करतात की ऑइल कंपन्या आजच्या डेटमध्ये भरपूर डॉलर्स लागतात. कारण मेजर आपल्या भारताचा इम्पोर्ट तो क्रूड ऑईल, 80% आपण क्रूड ऑईल बाहेरून इम्पोर्ट करतो. त्यांना बोलते की तुम्ही डॉलर्स खरेदी करायला लागा, ज्याने का तो नियंत्रण मिळेल, तो वर खाली जास्ती जाणार नाही, आणि त्यामुळे आरबीआयचा पण कंट्रोल आहे त्याच्यावर. अगदी बरोबर. तुम्ही आता फंक्शन तर सांगितलं, परत नियंत्रण कोण करतं त्याबद्दल तुम्ही अगदी विस्तृत सांगितलं. पण एखादा सामान्य गुंतवणूकदाराला जर शेअर मार्केटमधनं जर थोडंसं बाहेर पडून करन्सी मार्केटवर जर फोकस करायचं असेल, तर दिवसभरात त्याला किती वेळ द्यावा लागेल आणि त्याची नोंदणी कुठं करावी लागेल? ओके. कनेक्ट कसा होईल तो करन्सी मार्केटला? पहिलं तर सोपं आहे. जसं तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन करता, ओके, ट्रेडिंग करणं, तसं तुम्ही करन्सी मार्केटसाठी करन्सी अकाउंट त्याच्यामध्ये असं एकाच फॉर्ममध्ये, म्हणजे तुम्ही कुठल्याही ब्रोकर केलेला त्याच्यामध्ये इक्विटी मार्केट पण असतं, करन्सी मार्केट देखील असतं, तुम्ही एकाच फॉर्ममध्ये अकाउंट ओपन करू शकता. बरोबर. करन्सी मार्केटचा टायमिंग आहे तो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा मार्केट चालू असतो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कधी येऊन तुम्ही चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये पैसे कमवू शकता, आणि ह्याच्यामध्ये भरपूर चांगले पैसे कमवायचं आणि जास्ती व्हॉलेटिलिटी नसते. एक सामान्य माणूस, एक नवीन ट्रेडर करन्सी मार्केटमध्ये एंट्री करून, म्हणा ना, सुरुवातीला करन्सी मार्केट ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवतात. मी माझं स्वतःचं करिअर देखील करन्सी मार्केटपासूनच चालू केलेलं. बरोबर. पण एखादा सामान्य गुंतवणूकदार असेल, एखादा नोकरी करणारा माणूस असेल, आणि तो त्यातले नियमित त्याच्या जे मिळकत आहे त्यातले थोडे पैसे तर जो गुंतवणूक करत असेल, पण अनेकांना कंपन्या माहिती असतात, अनेकांना एक ठराविक कंपन्या मासिक यांचे ह्याचे हे चांगलं आहे, तर बेसिक माहिती सगळ्यांना माहिती असते कंपन्यांसंदर्भातली, पण करन्सीमधलं थोडं मार्केटबद्दल काय माहिती नसतं त्यांना. मग अशा वेळेला त्यांना थोडंसं गाईड करणारं कोण आहे? आज आम्ही आमचं प्रशिक्षणसुद्धा चालतं, तर तुम्हाला जसं इक्विटीचं गायडन्स दिलं होतं, त्याच प्रशिक्षणामध्ये करन्सी मार्केटचं देखील गायडन्स दिलं होतं. एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही करन्सीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही जे इक्विटी मार्केटमध्ये किंवा जे कमोडिटी मार्केट जे टेक्निक्स वापरता ते सेम टेक्निक्स तुम्ही करन्सी मार्केटमध्ये देखील वापरू शकता, काही वेगळं नाही. का? कारण भले हे इक्विटी, कमोडिटी, करन्सी इन्स्ट्रुमेंट्स वेगळे आहेत, पण प्रत्येकाने लोकल्स ट्रेडिंग करतात. बरोबर. आपण जर परफेक्टली प्रेडिक्ट करू शकतो दॅट व्हॉट एक्झॅक्टली पीपल आर डुईंग इन द मार्केट, तर आपण मार्केटला चांगल्या रीतीने प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला म्हणा ना वेगळं काही अनालिसिस करायची गरज नाही, फक्त करन्सी मार्केट कसं चालतं हे समजून घ्यायचं, आणि सेम टेक्निक्स तुम्ही जे इक्विटीमध्ये वापरतात ते सेम टेक्निक्स तुम्ही करन्सीमध्ये वापरा, आणि तुम्हाला चांगल्या रीतीने. करन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तिथे काही धोके आहेत त्याबद्दल थोडेसे टिप्स द्या. ओके. पहिली गोष्ट, एक जे तुम्ही बोललात गुंतवणूक, तर माझं मला सांगायचं आहे की करन्सी मार्केटमध्ये कधीही गुंतवणूक करू नका. इट्स नॉट अन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, इट्स अ ट्रेडिंग प्रोडक्ट. ट्रेडिंग का? कारण मला तुम्हाला विचारायचं, आजपर्यंत तुम्ही असं का पाहिलं का की आज तुम्ही 66 रुपयाला हे करन्सी घेतली, उद्या जाऊन ते 80-100 रुपयाला झाली, 1-2 महिने, असं नाही आहे ना.
करन्सी नियंत्रित राहते. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यात पैसे नाही कमवू, ट्रेडिंग करा तुम्ही रोज रोजचा व्यवहार ट्रेडिंग करून तुम्ही पैसे कमवू शकता. इव्हन मी बोलतो तुम्हाला ओव्हरनाईट पण नाही ठेवायचे, म्हणजे आज खरेदी करून उद्या पण ठेवायची नाही. का? कारण करन्सी ग्लोबल करन्सी आहे. अमेरिकेचं मार्केट रातोरात फिरलं, आपलं जरी मार्केट बंद असेल अमेरिकेचं मार्केट चालू असतं, तर तिकडे काय अचानक मोठी न्यूज आली त्यांचं मार्केट फिरलं तर आपली करन्सी पण इकडे फिरू शकतो. म्हणून तुम्ही इंट्राडेमध्ये करा. इंट्राडेमध्ये, इंट्राडे म्हणजे एका दिवसात होणार ट्रेडिंग. बरोबर, आजच खरेदी केलं आणि आजच विकलं. बरोबर, भरपूर चांगला पैसा आहे त्याच्यावर. तुम्ही म्हणा भरपूर उलाढाल असते, वर खाली होत असतं, तो त्याचा तुम्ही फ्लक्च्युएशनचा आता इमोशन्स आणि फ्लक्च्युएशनचा फायदा असून तुम्ही भरपूर चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. तर इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करून तुम्ही कमवा. नक्कीच त्याच्यामध्ये काही धोका नाही, कारण तुमच्या समोर मार्केट असतं, तुमच्या हातात कंट्रोल असतो. तर म्हणून तुम्ही जर तुम्ही एका दिवसात केलं तर तुम्ही म्हणा ना हे भरपूर चांगले कमवू शकता. अगदी बरोबर आहे. करन्सी मार्केटवर मी आणखीन काही मुद्द्यांवर तुमच्याकडनं विस्तृत माहिती घेणार आहे. नंतर ट्रेडिंगवर पण आपण बोलणार आहोत की ट्रेडिंगमध्ये किती फायदे तोटे आहेत आणि त्याचं किती अपॉर्च्युनिटी चांगली मिळू शकते गुंतवणूकदाराला, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. इथं आपण छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. करन्सी मार्केट कमी गुंतवणुकीत जास्त फायदा या विषयावर आपण चर्चा करतोय आणि ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही बेसिक फंक्शन सगळं सांगितलं, करन्सी मार्केट म्हणजे काय, त्याच्यावरतल्या धोक्यांबद्दल पण थोडंसं तुम्ही बोलला होता. तुम्ही मला एक सांगा की आता मला करन्सी मार्केटमध्ये हे करायचं, ट्रेडिंग करायचं आहे, तर त्याची योग्य वेळ कोणती आणि कोणकोण ट्रेडिंग करू शकतं तिथं? ओके, पहिले तर आपण वेळ सांगूयानंतर मी कोणकोण ट्रेडिंग करू सांगतो. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे मार्केट चालू असतं. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी मार्केट ओपन झाल्याच्या 1-1.5 तास चांगली मुवमेंट असते, कारण 9:15 आपलं इक्विटी मार्केट देखील ओपन होतं, त्याचा देखील इम्पॅक्ट पडतो. आणि संध्याकाळी बंद व्हायच्या आधी 1 तासभर पण छान मुवमेंट असते. मधल्या वेळी जर बोलायचं गेलं तर दुपारी युरोप मार्केट वगैरे बाहेरचे मार्केट ओपन होतात, त्यावेळी देखील दुपारी 12:30-1 दरम्यान पण एक चांगली मुवमेंट असते. ओके, हे 3 झाले आणि चौथं म्हणजे आणखीन एक, दुपारी जेव्हा आपलं इक्विटी मार्केट जवळपास 3:30 बंद होतं, त्याच्या अर्धा साधी म्हणजे जवळपास 2:30-3:30 पासून ते 3:30 पर्यंत एक चांगली मुवमेंट तुम्हाला मिळते. उद्या म्हणजे ओव्हरऑल 4 वेळा तुम्हाला चांगल्या रीतीने ट्रेड करता येतं. मध्ये पण चांगली वेळ असते, मध्ये पण तुम्ही करू, पण ह्यावेळी तुम्हाला भरपूर चांगलं फ्लक्च्युएशन मिळतं, चांगली मुवमेंट्स तुम्हाला मिळतं. आणि बाकी तुम्ही कधी बसा करन्सी ट्रेडिंग करताना, आम्ही जे टेक्निक शिकवतो त्यानुसार तुम्हाला जर सापडलं की बाबा इकडनं चांगला शेअर करन्सी पडणार आहे, तर तुम्ही कधी बसून तुम्ही त्याच्यात पैसे कमवू शकता. असं काय असं पर्टिक्युलर त्याच वेळी बसलं पाहिजे असं काय नाही, पण ह्या ज्या वेळा सांगितल्या त्यामुळे जास्त मुवमेंट तुम्हाला मिळू शकते. शशांक सर, तुम्ही ट्रेडिंगवर भर दिलेला आहे की तुमचं म्हणणं आहे की सकाळी तुम्ही हे ट्रेडिंग करा, सकाळी घेऊन संध्याकाळी विका, पैसे कमवा. तर एखादा माणूस ट्रेडिंग करत किती पैसे कमवू शकतो? म्हणजे आपला प्रोग्राम बघून जर सामान्य गुंतवणूकदारांना वाटलं असेल की चला आपण पण ट्रेडिंगमध्ये पडावं, तर किती किती पैसे त्यांनी गुंतवावेत आणि किती पैसे दिवसभरात तो कमवू शकतो? पहिलं तर मला सांगायला आवडेल की करन्सी मार्केट हे सर्वात कमी रिस्कचं मार्केट आहे, धोके कमी आहेत. आणि म्हणून मग आता मी पण एक स्वतः मराठी माणूस आहे, आपण पहिलं काय बघतो की अरे ज्याच्यावर सेफ आहे, म्हणून मी नवीन मी पण आलेलो ज्यावेळी तेव्हा मी पहिलं करन्सीपासून सुरुवात केलेली. करन्सीमध्ये मला चांगली सक्सेस मिळाली, मी चांगले पैसे कमवले, त्यानंतर मी तेच टेक्निक सगळ्या ठिकाणी बाकी म्हणजे इक्विटी कमोडिटीमध्ये वापरायला लागलो आणि त्यामध्ये देखील आम्हाला चांगलं यश मिळालं. तर तुम्ही कमीत कमी म्हणजे जवळपास तुम्हाला 1,500-1,300-1,500 एक लॉट येतो तुम्हाला करन्सीचा, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करून तुम्ही चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. तुम्ही 10-15,000 जरी लावले तरी पण दिवसाला 5-6,000-7,000 रुपये ते 10-15,000 सहजरित्या कमवता येतात. तुम्ही 9 ते 5 मध्ये कधी बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि असं भरपूर बसायची पण गरज नाही, तुम्हाला एक ट्रेड मिळाला तर 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याचं प्रॉफिट बुकिंग देखील होऊन जातं. आणि ह्याच्यामध्ये कोणीही ट्रेड करू शकतं, म्हणजे एक गृहिणी असो किंवा एक बिझनेसमॅन असो किंवा एक एम्प्लॉई असो, कोणीही ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतं. आज माझ्याकडे असे अनेक लोक आहेत जे आपलं सगळं सामान जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्यावेळी ते लोक ट्रेडिंग करतात आणि चांगले पैसे कमवतात. म्हणजे इन शॉर्ट, यू कॅन कन्वर्ट युअर टाइम इन टू मनी, यू कॅन युटिलाइज युअर फ्री टाइम टू मेक मनी एनी टाईम विथ द हेल्प ऑफ दिस करन्सी मार्केट. तर एक चांगल्या रीतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये कधी पैसे बनवू शकता तुम्ही. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की करन्सी मार्केटमध्ये धोके कमी आहेत, चांगले पैसे तुम्ही कमवू शकता, म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो, जास्त रिटर्न्स मिळू शकतात. आता काही मगाशी तुम्हाला उल्लेख केला की काही पॉप्युलर कंपन्यांचे शेअर्स लोकांना माहिती असतात, त्यामुळे ते तिथं गुंतवतात आणि लॉंग टर्मसाठी काही जण गुंतवतात. आता 1 लाख रुपये गुंतवलेत, मार्केटमध्ये असं काही शॉर्ट टर्म लॉंग टर्म असा काही प्रकार आहे का? शॉर्ट टर्म लॉंग टर्म नाही, जसं मी तुम्हाला म्हटलं इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करा. काही लोक करन्सी घेऊन ठेवतात पण आय डोंट अलाव, म्हणजे मी स्वतः सजेस्ट नाही करत का ते तुम्हाला मगाशी सांगितलं मी. बरोबर. पण जर तुम्हाला ट्रेडिंग करत असेल, स्पेशली तुम्हाला मोठे पैसे लावायचे असेल, बरोबर, तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जसं मी म्हटलं तुम्हाला 4 ह्याच्यावर ट्रेडिंग केला होता, म्हणजे डॉलर्समध्ये ओके, USD, युरो, बरोबर, नंतर मग JPY म्हणजे जपनीस येन आणि पाउंड्समध्ये ट्रेडिंग केला होता. तर त्यातनं मी बोलेन तुम्हाला की फक्त जर तुम्ही मोठा स्पेशल जर मोठा पैसा लावा तर फक्त डॉलर्समध्येच ट्रेडिंग करा. ओके, आणि ह्याच्या बाकी 3 मध्ये ट्रेडिंग करू नका. का? कारण जवळपास 59%
ट्रेडिंग ही डॉलर्समध्ये केली जाते आणि बाकी राहिलेले 41% बाकी 3 ट्रेडिंग केले जाते. तर तुम्हाला मोठे पैसे कमवायचे असतील तर मोठा समोर लॉस करणार पण पाहिजे ना, राईट? कारण कोणाचे जातात तेव्हाच कोणाचे आपल्या खिशात येतात पैसे, राईट? तर मग ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम मोठा, ज्याच्यामध्ये भरपूर मोठा पैसा आहे, डॉलर्समध्ये सर्वात मोठा पैसा आहे, तर माझं म्हणतं की एक सामान्य माणसाने फक्त डॉलर्समध्येच ट्रेडिंग करा, एक स्मूथली आणि चांगल्या तरी तुम्हाला प्रॉफिट त्याच्यामध्ये नक्कीच मिळतं. बरोबर. एखादा सामान्य गुंतवणूकदार किंवा एखादा सामान्य नोकरी करणारा एखादा आपण की नुकताच जो नोकरीला लागलेला आहे त्यालाच वाटलं की या की शशांक रावले म्हणतात की त्यांची सुरुवात करन्सी मार्केटमधनं केली होती, त्यालाही वाटलं की आपणही करन्सी मार्केटमध्ये जावं शिरावं. तर त्यांनी सुरुवात कशी करावी? ब्रोकरला कॉन्टॅक्ट करावा की स्वतः त्यांनी डिमॅट अकाउंट ओपन करून त्यांनी स्वतः कुठे पाहावं, कुठलं वर्कशॉप अटेंड करावं, एकूण त्यांनी सुरुवात कशी करावी आणि कुठल्या कुठल्या स्टेप आहेत? तुम्ही धोक्यांबद्दल तर बोललात की कमी धोके आहेत, तरीसुद्धा कुठल्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत? पहिलं तर तुम्ही जर ब्रोकरकडे पहिलं ट्रेडिंग अकाउंट ओपन करसाल तर तुम्हाला पहिले एक सांगतो की डिमॅट अकाउंटची गरज लागत नाही करन्सी मागायला. का? डिमॅट हे शेअर्स पार करण्यात अनेक लोकांना वाटतं डिमॅट हे ट्रेडिंगसाठी. डिमॅट इज नॉट फॉर ट्रेडिंग. ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंटची गरज लागते आणि डिमॅट अकाउंट हे तुमचे शेअर्स पार करायला लागतात आणि करन्सी मागणं शेअर्स वगैरे काही नसतं. तुम्हाला काय म्हणजे तुमच्याकडे रिअल करन्सी काही येत नाही म्हणून तुम्हाला डिमॅट अकाउंटची गरज लागत नाही. मी जेव्हा स्वतः ट्रेडिंग चालू केलं पहिलं एक वर्ष माझं डिमॅट अकाउंट नव्हतंच कारण मी फक्त करन्सीमध्येच ट्रेडिंग केलं आणि त्याच्यामध्ये परफेक्ट झालो. फक्त ट्रेडिंग अकाउंट ओपन करा आणि कुठल्याही ब्रोकरकडनं किंवा त्यांचे सल्लागार त्यांच्याकडनं काही नॉलेज घेऊ नका कारण त्यांचं लक्ष फक्त ब्रोकरेजकडे असतो. त्यांच्याकडे योग्य आजपर्यंत मला तरी एकही ब्रोकर मिळाला नाही ज्यांनी म्हणाला ज्यांनी लोकांना पैसे कमवून दिले असेल. माझ्याशी अनेक क्लायंट्स आपण ब्रोकरला नॉलेज नसतं. ब्रोकरला त्यांच्या ब्रोकिंग इंडस्ट्रीबद्दल नॉलेज असतं पण ते टेक्निकली कसं तो किती वर जाणार आहे डॉलर किंवा किती खाली जाणार ह्याचं नॉलेज नसतं. ओके. तर म्हणून ब्रोकरकडे फक्त सर्व्हिस म्हणून जावा तुम्ही. बरोबर. फक्त सर्व्हिस गेला की बाबा तुम्ही डायरेक्टली जाऊन एक्सचेंजकडे तुम्ही जाऊन ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता. आणि एक्सचेंज जर चूज करता मी बोलेन तुम्हाला दोन एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग होतं, एक NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एक MCX SX जे की फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आहे. तर मी बोलेन तुम्हाला MCX SX तुम्ही ट्रेडिंग करा का कारण त्याच्यामध्ये NSE भरपूर जास्ती व्हॉल्यूम आहे तर तुम्हाला जास्ती चांगला पैसा कमवता येईल. तर एक्सचेंज डायरेक्ट अलाव करत नाही तुम्हाला ट्रेडिंग म्हणून तुम्हाला ब्रोकरकडे जावं लागतं. त्यांच्याकडे डायरेक्टली जाऊ शकत नाही. फक्त त्याला एक म्हणणार मेडिएटर म्हणून वापरा, त्याच्याकडे सल्ला घेऊ नाही. अगदी बरोबर. शशांक सर, करन्सी मार्केटवर तर तुम्ही अत्यंत मोलाची माहिती दिली. मला वाटतं वर्कशॉपमध्ये करन्सी मार्केट बरोबरच शेअर मार्केटमधील गुंतवणूक आणि ट्रेडिंग याबद्दल देखील तुम्ही अगदी विस्तृत माहिती देत असतात. तर वर्कशॉपकडे मी वळणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. करन्सी मार्केट कमी गुंतवणुकीत जास्त फायदा या विषयावर आपण चर्चा करतोय. ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण करन्सी मार्केटबद्दल अगदी विविध मुद्द्यांवर बोललो. आता आपण वर्कशॉपकडे बोलूया कारण तुमच्या वर्कशॉपमध्ये करन्सी मार्केट हा विषय आहेच, त्याविषयी शेअर मार्केट आहे आणि एकूणच सगळ्या गुंतवणूक आणि ट्रेडिंग या संदर्भात वर्कशॉपमध्ये अगदी सविस्तर मार्गदर्शन होतं, त्याबद्दल सांगा. मला वाटतं नाशिक पुणे दादर ठाणे इथं तुमचे वर्कशॉप होत असतात, त्याबद्दल थोडं प्रेक्षकांना सांगा. आता पहिलं तर आपलं जे पहिलं जे वर्कशॉप आहे ते परवा आहे, नाशिकमध्ये आहे, सोमवारी आहे. तर नाशिकमध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तर ना शालिमार चौक भरपूर फेमस आहे. शालिमार चौकात येऊन तुम्ही कोणाला आय एम इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये तुम्ही यायचं आहे 17 तारखेला सोमवारी 17:45 टाईम आहे. 17:45 ते 19:30 हा आपला सेमिनार असणार आहे. तुम्ही आवर्जून या तिकडे. असे अनेक ठिकाणी बाकी पुणा मुंबईमध्ये दादर आणि ठाणे ह्या ठिकाणी देखील आहे, त्याचे डिटेल्स तुम्हाला येतच असतील. मुख्य म्हणजे हे मोफत वर्कशॉप आहे. मोफत वर्कशॉप आहे, रजिस्ट्रेशनची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता तिकडे. ओके. आणि तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल्स येतच असतील. तर आमचे जे मोबाईल नंबर्स आहेत, फोन नंबर्स आहेत, फक्त एक मिस कॉल मारून सोडा. लवकर मिस कॉल मारा. ओके. तुम्हाला मेबी थोडा नंबर एंगेज वगैरे लागला तर संध्याकाळपर्यंत तुम्ही मिस कॉल मारा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स एक दोन दिवसात तुम्हाला सगळ्या वेन्यूचे डिटेल्स येतील. तुम्ही कुठे येऊन तुम्ही वर्कशॉप अटेंड करू शकता. या वर्कशॉपमध्ये आम्ही काय सांगणार आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, तेच महत्त्वाचं. येस. आणि कुणीही वर्कशॉप अटेंड करू शकतो, कोणीही करू शकतो. म्हणजे आजचं काही वयोगटामध्ये ना काही वयाची अट नाही, वयाची अट काही नाही. तुम्ही कोणीही येऊन अटेंड करू शकता वर्कशॉप. या वर्कशॉपमध्ये आजचा आपला भलेही एपिसोड करन्सी ट्रेडिंगचा होता पण इवन इक्विटी ट्रेडिंग, इक्विटी कॅश, इक्विटी फ्युचर्सपासून कमॉडिटीपासून सगळं ह्याच्यामध्ये कवर केला. तर बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही कसे पैसे कमवू शकता, आपण कसं शेअर बाजारमध्ये कसं आपण येऊ शकता. एक अशी व्यक्ती ज्याला शून्य नॉलेज असेल, काहीच नॉलेज नसेल, त्यांना आम्ही झिरोपासून वरपर्यंत नेऊन जायचं, म्हणजे टॉपपर्यंत घेऊन जायचं शेअर बाजार ट्रेडिंग गुंतवणुकीसाठी, ह्याचं आम्ही योग्य ते नेतो. आणि मला एक तुम्हाला सांगा असं वाटेल की भलेही तुम्ही आज काही करत असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, पण जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे इकॉनॉमिक गोष्टींचं नॉलेज नसेल ना तर तुम्ही तुमच्या कमवलेल्या पैशाला चुकूनसा वाढ देऊ शकत नाही. बरोबर. तर तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज असलंच पाहिजे. तर नक्कीच तुम्ही हे वर्कशॉप्स अटेंड करा, तुम्हाला नक्कीच फायदा. मी तर म्हणतो की पैसा
चांगल्या ठिकाणी योग्य वेळी रुजवता आला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर कालांतरानं पैशाचं झाड निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी जमीन सुपीक करण्यासाठी तुमच्यासारखे जे लोक वर्कशॉप घेतात ते महत्त्वाचं आहे, कारण तिथूनच ते नॉलेज मिळतं आणि तिथून मग एक एक स्टेप पुढे जाते. मला असं वाटतं की धोका पत्करायला पाहिजे मराठी माणसानं. हां, मराठी माणसं आपली म्हणजे आम्ही अनेकदा पाहिलं की रिस्क घ्यायला घाबरतात. बरोबर. तर ऑलवेज रिमेंबर की प्रत्येक ठिकाणी एक रिस्क असते. तुम्ही काही करा, आज तुम्ही रोडवरनं चालला आहात ती पण एक रिस्क आहे. बरोबर. ओके, तुम्ही गाडी चालू असाल, भले तुम्ही किती चांगल्या रीतीने गाडी चालवा, मागच्याचा कंट्रोल सुटला तर आपण वाचू शकत नाही. बरोबर. तर प्रत्येक ठिकाणी रिस्क असते. आज आपण कार्यक्रम बघत आहात, ही पण रिस्क आहे कुठली तर वेळेची. बरोबर. आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, आमचा कार्यक्रम बघत आहात, तर प्रत्येकाने रिस्क घेतली पाहिजे. आयुष्याचं कॅल्क्युलेटर रिस्क घेतली तरच आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. असं एक शेवटचा एक स्टेटमेंट सांगेन माझा की मोर द रिस्क वी टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. आयुष्यात कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला शिका, तुम्ही नक्कीच आयुष्यात पुढे जावा. क्या बात आहे, धोका पत्करा, पुढे चाला, नक्की यश मिळेल. नक्कीच. तुम्ही त्या कार्यक्रमात आलात, विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात वेळ झाली आहे, इथंच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.